तुम्हाला प्रश्न पडलाय का मी या स्काफ बरोबर काय करते? तर या प्रश्नाचं उत्तर भेटण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. हाय, हॅलो, वेलकम. लोकमत सखीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की या स्काफचे काय फायदे होतात, हे कशा प्रकारे वापरलं जातं आणि मुळात नुसतं गळ्यात न घालता हे किती वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल करता येतं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग जाऊन बघूयात. हाय, लुक नंबर वन. यासाठी तुम्हाला स्काफ लागणार आहे. तो स्काफ तुमच्या गळ्याच्या भोवती नीट गुंडाळून घ्या आणि कम्फर्टेबल असेल तेवढाच गुंडाळा. त्यानंतर त्याचे दोन एंड्स म्हणजे राईट आणि लेफ्ट अपोजिट डिरेक्शनमध्ये रोल करून तुमच्या कमरेच्या साईडला पाठी घ्या. आता यात जर तुम्ही टँक टॉप किंवा स्पॅगेटी घालत असाल तर त्याच्यात त्याचा फ्रंट पार्ट तुम्ही रोल करू शकता, इन करू शकता किंवा ते पिनही करू शकता. तसंच पाठी नॉट बांधताना जर तुम्हाला ती कम्फर्टेबल नसेल वाटत तरही तुम्ही सेफ्टी पिनचा वापर करू शकता. मी ही ते पिन वापरला नाही आहे, मला त्याची एवढी गरज नाही वाटली म्हणून. त्यानंतर तुम्ही नीट पिन केल्यावर हा तुमचा लुक नंबर वन विथ स्काफ टॉप रेडी आहे. लुक नंबर टू. स्काफचा एक एंड तुमच्या गळ्यात एखादी चैन असेल किंवा कोणत्याही प्रकारचं छोटंसं असं बारीक नेकलेस घ्या. त्यात ह्याचे जो लास्टचा पार्ट असतो, जो एंड असतो, त्याची नॉट बांधा. हलक्या हाताने, जास्त हार्ड नको, जास्त टाईट नको. त्यानंतर ते अशा प्रकारे मागच्या साईडला म्हणजे तुमच्याच मागच्या कमरेच्या साईडला रोल करून घ्या आणि एक्स्ट्रा पार्ट पण सोबत घ्याल आणि पाठी नॉट बांधा. जसं ज्या प्रकारे आपण बघतो आहे या व्हिडिओमध्ये, ती नॉट पाठी तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही पाठी बांधा, फुडे वाटत असेल तर तुम्ही फुडे बांधून ती आतमध्ये अशा प्रकारे इन करू शकता किंवा पिनअप करू शकता किंवा रबर लावू शकता तुम्ही. आणि खूप सोप्या पद्धतीत, खूप असं एकदम पटकन लगेच असं तुमचं लुक नंबर टू म्हणजेच तुमचा टॉप टू रेडी आहे. लुक नंबर थ्री. स्काफ परत गळ्याजवळ घ्या, त्याचा एक पार्ट मोठा ठेवा खाली आणि एक जो छोटा पार्ट आहे तो जसं आपण टाय नॉट करतो तसं स्काफ नॉट करून घ्या हलक्या हाताने. त्याचा एक एंड तुमच्या लेफ्ट किंवा राईट साईडून पाठवून घ्या आणि जसं आपण साडीचा पदर घेतो तशा प्रकारे ते पुढे घ्या. आणि त्यानंतर ते तुमचा जो एक एंड जिथे तुम्ही घेतला आहे जसं आपण व्हिडिओमध्ये बघतोय तसा त्याच्या आतमध्ये घालून तुम्ही पिन करा. मी पिन केलं नाही आहे कारण मी कम्फर्टेबली, मला प्रॅक्टिस आहे म्हणून मी पिन केलं नाही आहे. तुम्ही नक्की पिन करा आणि त्यानंतर जो उरलेला पार्ट आहे त्याला तुम्ही आतमध्ये इन करा आणि अशा प्रकारे खूप असं छान फ्लावरी लुकवालं तुमचं टॉप थ्री स्काफ थ्रू रेडी आहे. लुक नंबर फोर. एक जो स्काफ घ्या, त्यानंतर त्याचे जसे दोन एंड असतात, शेवट असतात, त्यातल्या एका शेवटचे दोन जे कॉर्नर्स असतात लेफ्ट आणि राईट त्याची एकत्र गाठ बांधा, छोटूशीशी गाठ बांधा. त्यानंतर त्याचा दुसरा शेवट घ्या आणि आता त्याचीही एक छोटीशी गाठ बांधा. त्यानंतर हा जो स्काफ आहे त्याचे दोन्ही एंड्स एकत्र घ्या आणि ते नीट व्यवस्थित सोडवून घ्या, स्ट्रेट राहू देते. आणि मग तुम्ही तुमच्या राईट आणि लेफ्ट हँडमध्ये त्या बांधलेल्या गाठी पाठून जॅकेटसारख्या घालायच्या आहेत जसं की तुम्ही बघू शकता. आता पाठून ते नीट पुढे इक्वल वेमध्ये घ्या आणि त्याचे एंड्स क्रॉस वेमध्ये जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय क्रॉस एंडमध्ये एकत्र पुढे घ्या. हे तुम्ही जॅकेट म्हणून पण वापरू शकता आणि तुम्हाला टॉप करायचं असेल तर सिम्पल गोष्ट की हे एंड जे आहेत जसं तुम्ही बघताय तसं तुम्ही इकडे पुढे पिनअप करू शकता एकमेकांना, इथे पिन करू शकता आणि उरलेला एंड तुमचा आतमध्ये इन करा. नाही केलं तरीही खूप छान दिसतं, त्यामुळे हा तुमचा लुक फोर तयार आहे. अशा प्रकारे तुम्ही चारही लुक क्रिएट करू शकता खूप इझी आणि सोप्या वेमध्ये, तुमचा टॉप्स रेडी होते. या स्काफचे काय फायदे झाले हे आपण बघितले. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. यामुळे आमच्या नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील.